महाराष्ट्र राज्य मागा स्वर्गीय विद्युत कर्मचारी संगठन की ओर से मंगलवार को विद्युत भवन के सामने द्वार सभा का आयोजन किया गया था। संगठन का कहना है कि संगठन की ओर से बीते एक साल पहले 15 मांगों का एक निवेदन प्रशासन को दिया गया था, मगर अभी तक प्रशासन की ओर से इन मांगों को लेकर कोई भी पहल नहीं की गई है, इसीलिए ये आंदोलन किया गया। ये आंदोलन समूचे महाराष्ट्र में किया गया है। ज्या काही संघटनेच्या 15 रास्त मागण्या आहेत, तर त्या मागण्याचे निवेदन दिले, बरेचदा मॅनेजमेंटने चर्चेला सुद्धा बोलावलं, परंतु आश्वासन शिवाय काहीही संघटनेच्या पत्रामध्ये पडलेले नाही, त्यामुळे ना इलाज असतो। ह्या प्रशासनाने, ह्या गव्हर्नमेंटने, सरकारने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग विद्युत कर्मचारी संघटनेला आंदोलन करण्यास बाध्य केलेलं आहे। याचा एक पहिला टप्पा 20/9/2022 रोजी पूर्ण महाराष्ट्रामध्ये परिमंडळ स्तरावर आणि मुख्य कार्यालयावर द्वार सभेचं आयोजन करून आम्ही प्रशासनाचा निषेध केलेला आहे, आणि त्याचा एवढा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला असून सुद्धा प्रशासनाला जाग नाही आली। शेवटी संघटनेला नाईलाज असतो ही आजची स्टेप घ्यावी लागली, आणि आज महाराष्ट्राच्या मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या काही संविधानिक मागण्या आहे त्याच्यासाठी आम्ही आज द्वार सभेचं आयोजन केलेलं आहे। हे नागपूर परिमंडळ स्तरावरचं आंदोलन आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन होत आहे परिमंडळ स्तरावर, प्रत्येक परिमंडळ। हे नागपूर परिमंडळाचं प्रतिनिधी मंडळ आहे आणि ज्या संघटनेच्या मागण्या आहेत त्यातली मुख्य मागणी जी आहे ते विद्युत कायदा विधेयक 2022 जे आहे ते केंद्र शासन आणत आहे, आणि त्यामध्ये विद्युत क्षेत्राचे पूर्णपणे खाजगीकरण करण्याचा डाव आहे। तो डाव हाणून पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने हे पाऊल उचललेलं आहे। त्या या विद्युत विधेयकामुळे या पूर्ण संपूर्ण देशातील बहुजनांच्या मागासवर्गीयांचं जे संविधानिक आरक्षण जे आहे किंवा संविधानिक आपण ज्याला प्रतिनिधित्व म्हणतो ते नाकारलं जाणार आहे। म्हणून ही या प्रमुख मागणीसह आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आज या आंदोलनात सामील झालेलो आहोत। तसेच महावितरण, महानिर्मिती व महापारेषण कंपनी स्तरावर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते प्रश्नसुद्धा या आंदोलनाच्या माध्यमातून निकाली काढण्याचा महाराष्ट्र।